दोन अपक्ष आमदारांमुळे भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू हे दोघेही मंत्रिपदासाठी स्पर्धेत आहेत. मात्र अमरावतीतील रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेनंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं असून बच्चू कडू यांनीही आक्रमकपणे राणा यांच्यावर पलटवार केलाय. मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, ना बाप बडा ना भैया, पैसे सबका रुपया, असं म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना बच्चू कडू यांची जीभ घसरलीय. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता तू आता मंत्रिपदाच्या शर्यतीत रांग लावून आहे, असं आमदार कडू यांनी म्हटलंय. दरम्यान अपक्ष आमदार असलेल्या बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिलाय, तर रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. सत्ताधारी पक्षांना पाठिंबा असलेलेच दोन आमदार एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं भाजप शिंदे गट युतीतही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.